पत्रकार आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी सगळ्यांचं मी आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्वागत करतो. दोन दिवसापूर्वी सातारा नगरपालिका नगरपालिकेमधलं कामकाज आणि तिथं जे काही भ्रष्टाचार घोटाळे जे काही चालू आहे सातारकरांच्या तिजोरीवर स्वच्छतेच्या माध्यमातून जी काही लूट नगरपालिकेमध्ये माजलेली आहे. सातारा विकास आघाडीचे नगराध्यक्ष त्यांचे नेते नगरसेवक सगळे मिळून जे काही हे करतात त्याच्यावर आम्ही काही आरोप काही वस्तुस्थिती पण मांडली होती. खरं म्हणजे तो विषय बाजूला ठेवला आणि इतर गोष्टींकडं खासदारांनी सगळं जे काय तो आपला मोर्चा वळवला. अजून पण आमचं नगरपालिकेचा जो विषय आहे नगरपालिकेमध्ये जे आज पैशाचं म्हणजे बिलं जी बोगसपणे काढली जातात आता मी जी प्रेस झाली ती पेपरमध्ये जे आले ते वाचलं असं सांगितलं गेलं की नगरपालिकेची बिलं जी काढली त्याच्यामध्ये मशीन वापरले हे वापरले काय जे सी बी वगैरे वापरले पण हे पूर्वीसुद्धा जे सी बी वगैरे नगरपालिका वापरायची ही काय आता या नवीन ह्याच्यामध्ये काय वेगळं झालं असं नाही. आमचं आरोप किंवा आमचं म्हणणं एकच होतं की पाचशेक लाख ज्या ठिकाणी बिल पूर्वी स्थानिक लोकांच्या गाड्या असताना निघायचं पुण्याचा ठेकेदार आल्यानंतर तेच बिल तेवढ्याच शहराच्या स्वच्छतेचं म्हणजे शहराचं कुठेही हद्दवाढ अजून झालेलं नाही कुठेही बाहेर कसं राहण्यास जायला लागत नाही काही नाही एवढं असताना पण 5 लाखावरनं 19 लाख 20 लाख अशी बिलं दर महिन्याची कशी निघतात आणि मग हा पैसा जो म्हणजे जे पैशाची लूट चालली हा पैसा नेमका कुणापर्यंत जातोय कुणाकडे पोच केला जातोय ह्याच्याबद्दल कुठंतरी स्पष्टीकरण किंवा सातारकरांचा हा पैसा आहे व सातारकरांना वस्तुस्थिती कळाली पाहिजे ही आमची म्हणजे या सगळ्याच्या मागची भूमिका होती. आता जे सांगितलं गेलं आहे त्याच्यातनं अजून पण काही ह्या गोष्टीचं उत्तर मिळालेलं नाही आहे. आता खासदारांनी असं सांगितलं की मी होतो म्हणून सातारा टिकला मी होतो म्हणून सातारचे तुकडे व्हायचे राहिले वगैरे आज जे काय आहे ते वाचले त्यांचं पण माझं खासदारांना एक सांगणं आहे एक सूचना आहे की त्यांना जी मीपणाची बाधा झाली आहे ह्याचा उपचार त्यांनी खासदारांनी आधी करून घ्यावा कारण या मीपणामुळंच त्यांच्या पुढच्या अडचणी ह्या वाढत चाललेल्या आहेत. मग पक्षामधल्या असतील बाहेरच्या असतील सगळ्याला मी आणि मीच एकमेव हे आहे बाकीच्या सगळ्यांनी माझ्या मागं झालं पाहिजे व या मीपणाचा उपचार आधी खासदारांनी करावा. सातारा माझ्या आधी खासदारांच्या आधी किंवा इथं बसलेल्या आपल्या सर्वांच्या आधी पण सातारा हा साताराच होता. सातारकरांमुळं सातारा आहे हा कुणा एकट्यामुळं किंवा कुणामुळं नाही शाहूनगरी म्हणून ज्या शाहू महाराजांनी स्थापन केली त्यांच्यामुळे या सातारची ओळख आहे. तर अनेक मोठी लोक या सातारामध्ये होऊन गेली त्यामुळं तुमच्यामुळं सातारा आहे किंवा माझ्यामुळं सातारचं सगळं काय आहे ते होतंय हे जे म्हणजे भ्रमामध्ये जे खासदार साहेब आहेत त्याचा काहीतरी उपचार त्यांनी करावा जे बऱ्यापैकी त्यांच्या पुढच्या अडचणी लोकसभेचं जे आता त्यांना पुढचं जे स्वप्न पडलं आहे त्याच्या अडचणी बऱ्यापैकी कमी होतील म्हणजे संपणार नाहीत पण कमी होतील. मीपणा जो त्यांच्यामध्ये आहे पहिल्यापासूनच आहे तो कुठंतरी त्यांनी मीपणाचं सोडून जी वस्तुस्थिती आहे ती त्यांनी बघावी. शेवटी सातारा सांगली हे दोन पूर्वी एकत्र होते सातारचं अस्तित्व कुठेही संपलं नाही सातारचं अस्तित्व आहे ते तसं राहिलं आणि आजसुद्धा सातारचं राजकीय महत्त्व हे तेवढंच आहे. त्यामुळं तुमच्यामुळं सातारा टिकला आणि तुमच्यामुळं सातारा चालू आहे किंवा साताऱ्यातलं जिल्ह्यातलं सगळं जे आहे ते तुमच्यामुळंच होतं आहे ही जी मीपणाची जी त्यांना हे झाली आहे त्याचा कुठेतरी उपचार खासदारांनी मला वाटतं सर्वात प्रथम करून घेणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्यात त्यांचं म्हणजे पहिली गोष्ट कामं मी केली वगैरे हे जे आहेत आता जी कामं आज सुरू आहेत म्हणजे मी कालसुद्धा मी बाहेरगावी होतो पण मी काही माहिती घेतली तर म्हणजे ग्रेड सेपरेटरचं जे काम आज सुरू आहे हे पूर्वी उड्डाणपुलीचा बांधायचं असं छगन भुजबळ PWD मिनिस्टर असल्यापासून या सगळ्या प्रकल्पाचा म्हणजे प्लॅनिंग वगैरे सुरू आहे. त्याच्यानंतर चंद्रकांत दादा पाटील हे ज्यावेळेला PWD मिनिस्टर झाले
त्यावेळेला ह्या याला पुढं चालना मिळाली. खासदार फक्त तिथं फोटो सेशन आणि फोटोशूट एवढ्यापुरतंच तिथे उपस्थित होते. त्यामुळे हे ज्या दाखवतात की माझ्यामुळं ग्रेड सेपरेटर झाला, माझ्यामुळे झालं, धादांत खोटारटेपण आहे. जे झाले हे शासनाचं जे नियोजन चालू होतं, शासनाचे जे काही यापूर्वी सुद्धा भुजबळ छगन भुजबळ असल्यापासून ते चंद्रकांत पाटलांपर्यंत त्या सगळ्या प्रक्रियेमधनं हा ग्रेड सेपरेटर आज सातारकरांना मिळालाय. खरं म्हणजे उड्डाणपूल तिथं होणार होता, पण उड्डाणपुलाचं फिजिबल होईना किंवा बसना म्हणून ग्रेड सेपरेटरचं हे PWD न सगळं जे होतं. आता उद्घाटन नारळ फोडायला मी गेलो किंवा माझ्या असे नारळ फोडला किंवा मी तिथं फोटोमध्ये होतो म्हटलं मीच केलंय, हे जे परत मी पानाचं आलंय हे तर कुठेतरी खासदार साहेबांनी वस्तुस्थिती मांडावी. दुसरं कास्टचा विषय तर आपल्याला माहीत आहे, हे कास्ट भूमिपूजन झालं वगैरे सगळं ठीक आहे, पण ती फक्त औपचारिकता होती. नगरपालिका यांच्या ताब्यात असल्यामुळं त्यांनी तो कार्यक्रम घेतला, नाही तर कास्टची मंजुरी ही निव्वळ अजितदादा पवारांमुळं सातारकरांना मिळाली आहे. याच्यामध्ये कुणाचाही खासदारांचा तर लांब लांबपर्यंत कास्टच्या कामाशी संबंध नव्हता कुठल्या. याच्यामध्ये त्यांनी परवानग्या मिळवण्यामध्ये सुद्धा कधीही खासदारांनी खासदार म्हणून जे काही प्रयत्न किंवा मदत करायला पाहिजे होती, नगरपालिकेला असेल, पर्यावरण विभागाच्या माध्यमातून असेल, ग्रीन ट्रायब्युनलच्या माध्यमातून असेल, कशामध्ये यांनी लक्ष कधी घातलं नाही. मला एक गंमत फक्त नक्की वाटते की खासदारांचे अतिशय जवळचे सध्या जे सहकारी आहेत अशोक सावंत, ह्यांचं नेमकं सातारवर एवढं प्रेम काय हे काय मला कळत नाही आहे. म्हणजे नेमकं यांना साताऱ्याबद्दल एवढं काय हे होतंय. आज टोल नाके त्यांच्या माध्यमातून चालवले जातात. कास्टच्या उंचीचं जे पहिलं काम होतं म्हणजे ज्यावेळेला टेंडर झालं त्यावेळेला माझ्या माहितीनं हे टेंडर बीडच्या कुठल्या तरी एका कॉन्ट्रॅक्टरने घेतलं होतं. त्याच्यानंतर म्हणजे दबाव आणून किंवा त्याला एक करून हे काम आज जे चालू आहे हे अशोक सावंतच्या कंपनीला सबलेट करण्यात आलं. नेमकं एवढं अशोक सावंतचं साताऱ्यावर प्रेम कशासाठी आहे, त्याला नेमकं एवढं साताऱ्यामध्ये असं काय का त्याच्याशिवाय सातारकरांना दुसरा कोण कॉन्ट्रॅक्टरच धाडजी नाही का, मग त्याच्याकडनं येणारा जो काही माल आहे किंवा त्याच्याकडनं येणारा जो वाटा आहे हा जास्त प्रमाणात पोच केला जातोय का, असं पण एक या मागचं आहे. सगळी कामं आज इरिगेशनमध्ये कुठली कामं जिल्ह्यातली निघाली की अशोक सावंत हा तिथं असतो आणि जे काय असेल ते दबाव आणून हे करून ती कामं घ्यायची. कास्टचं काम पण आज अशोक सावंतनं सबलेट करून जे बीडचा मूळचा कॉन्ट्रॅक्टर असताना त्याच्याकडनं सबलेट करून आता हे काम अशोक सावंतच्या माध्यमातून चालू केलं गेलेलं आहे. मग एवढं प्रेम अशोक सावंतचं साताऱ्यावर कशासाठी, नाक्यावरच्या ग्रेड सेपरेटरमध्ये सुद्धा मला जी काही माहिती मिळाली आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही तडजोडी अशोक सावंतनं करून जे नेत्यांपर्यंत जे काही पोचवायचं ते पोचवण्याचं काम केलं ही उघड उघड चर्चा आहे. हे सगळ्यांना जे या सगळ्या व्यवसायामध्ये आहेत कॉन्ट्रॅक्टच्या ह्या सगळ्यांना माहिती की कुणाला किती हे पोच केले, त्यामुळं असली लोकं आज साताऱ्यामध्ये खासदारांच्या माध्यमातून आली. MIDCचा विषय त्यांनी सांगितला की असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे, पण आज MIDCमध्ये साताऱ्यात तर सोडाल पण लोणंद असेल तुमचं शिरवळ असेल इकडं कुणीही नवीन यायला तयार नाही, सगळीकडे दहशतीचं वातावरण आहे. खंडणीचा विषय जो आहे ही वस्तुस्थिती आहे, कितीही मी खंडणी मागू शकतो का आणि मी केलं का आणि माझी एवढी जमीन आहे वगैरे हे जरी सांगितलं किंवा कितीही व्हॉट्सअपवर ते प्रचार केला तरी जी वस्तुस्थिती ती आहे ती आहे. आज YMIDCमध्ये सुद्धा गरवारे वॉर्ड्रॉप्सवाल्यांना किती त्रास दिला गेला ते त्या लोकांना माहीत आहे. दबावामुळं ही माणसं पुढे येत नाहीत किंवा बोलत नाहीत, पण ही वस्तुस्थिती आहे की खंडणीच्या भीतीनं साताऱ्यामध्ये लोणंदमध्ये आणि शिरवळ या तिन्ही ठिकाणी नवीन कारखानदार यायला तयार नाहीत. सातारा म्हटलं की नको म्हणतात आम्हाला दुसरीकडे द्या, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे दुसऱ्याला दोष देणं किंवा दुसऱ्यावर ते ढकलणं किंवा भाऊसाहेब महाराजांच्यावर ते ढकलून देणं, मला एकच हे वाटतं की त्यांच्या म्हणजे मातोश्री उदयनराजांच्या मातोश्रींनी पण भाऊसाहेब महाराजांची ईर्ष्या करून करून त्या शेवटी थकल्या. आता अजून उदयनराजांचं तेच चालू आहे की भाऊसाहेब महाराजांच्या नावानं खडे पडायचे एवढंच चालू आहे. तुमच्या आईंनी पण तेच केलं आणि तुम्ही पण आता तेच करायला लागलाय, की आमच्या पेक्षा म्हणजे कुठेतरी तुम्ही खासदार आहे काहीतरी करा, काहीतरी आणून दाखवा. नुसतं दुसऱ्याने केलेल्या कामावर आयत्या बिळावर नागोबा होण्याचा प्रकार हा खासदारांनी बंद करावा. आपण 5 वर्षासाठी आपल्या लोकांनी निवडून दिले, निवडणूक लागलेल्या 1 वर्षासाठी आपल्याला निवडून दिलेलं नाही, हे पण त्यांनी लक्षात ठेवावं आणि त्या पद्धतीनं काम करावं.
आज आमच्या संस्थांबद्दल नियमित म्हणजे मला वाटते मागच्या 25-30 वर्षामध्ये अजिंक्य उद्योग समूहाविषयी किंवा आरोप झाले तर असं कधी नाही. ठीक आहे, आमची संस्था अगदी गांधी मैदानावर मी माझी चूक मान्य केली होती किंवा अजिंक्य बँक माझी अडचणीत आली, रिझर्व्ह बँकेनं आमच्यावर कार्यवाही केली, ठेवीदारांना खातेदारांना अडचणी निर्माण झाल्या, पण आज एकाही ठेवीदाराचा खातेदाराचा रुपया बुडला नाही. या बँकेचं सक्षम बँकेमध्ये विलीनीकरून ठेवीदारां खातेदारांचे पैसे सुरळीतपणे सगळे व्यवहार आम्ही त्यांचे चालू करून दिली ही वस्तुस्थिती आहे. ज्या अडचणी वर्ष 2 वर्ष झाल्या त्याच्याबद्दल नक्की ठेवीदारांनी यांचं मनापासून मी ज्या त्यावेळेला त्यांचं सहकार्य जे मिळालं आणि त्यांना ज्या अडचणी आल्या त्याबद्दल माफी मागितलेली आहे. आणि आज रुपया पण कुणाचा अजिंक्य बँकेतल्या ठेवीदार खातेदार कुणाचाही बुडलेला नाही, सगळे व्यवहार चालू आहेत ही वस्तुस्थिती आहे. पण स्वतःचं राजकारण चालू राहिलं पाहिजे आणि राजकीय डाव खेळला पाहिजे, पण उदयनराजेंनी अजिंक्य बँकेचं विलीनीकरण होऊ नये यासाठी सुद्धा दमदाटी आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. ही आज या ठिकाणी मला बोलून दाखवायची आहे. म्हणजे फक्त राजकारणामध्ये शिवेंद्रराजांवर दबाव राहिला पाहिजे आणि आपल्या हातामध्ये ते राहिले पाहिजेत. म्हणून अजिंक्य बँकेच्या ठेवीदारांनी खातेदारांचे पैसे जरी अडकले तरी चालत, पण माझं राजकारण राजकारण चाललं पाहिजे आणि माझ्या हातातही राहिले पाहिजेत. म्हणून त्यांनी हा प्रयत्न सुद्धा केला होता की विलीनीकरण होऊ नये, विलीनीकरण थांबलं पाहिजे, त्यासाठी दबाव आणणं, दमदाटी, फोन, शिवीगाळ अनेक प्रकार त्यांनी करून पाहिले. पण शेवटी परमेश्वरानं आणि सगळ्यांनी साथ दिली, विलीनीकरण झालं आणि सगळं जे आहे ते सुरळीतपणे सुरू झालं. आज अशा पद्धतीनं मला वाटतंय, म्हणजे माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की सातारा जिल्ह्यातला सगळ्यात स्वार्थी नेता किंवा पदाधिकारी हे उदयनराजे आहेत. स्वतःचा स्वार्थ आला की ते कुठल्याही गोष्टीला किंवा कुणाच्याही पायात उडी मारण्याची किंवा मच्छी मारण्याची त्यांची तयारी असते. आता निवडणुका जवळ यायला लागल्यात की लगेच पवारसाहेब पाहिजेत, इकडं राष्ट्रवादीतनं विरोध होईल किंवा काय, किंवा इकडनं उमेदवारीची शासनता निर्माण झाली की भाजपशी मैत्री करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे, आणि स्वतःच्या स्वार्थापुढं त्यांना काही एक दिसत नाही. स्वतःचा स्वार्थ आला की लगेच फोन करून माझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला, एकीकडं तुम्ही म्हणताय शिवेंद्रराजे खलनायक आहेत, मग खलनायक तुमच्या वाढदिवसाला कशाला पाहिजे हे आम्हाला कळत नाही ना. म्हणजे आम्ही जर खलनायक आहे तर बोलवायचंच नव्हतं, काय बोलवायचं, कारण आम्ही काय तुमच्या घराच्या अवतीभोवती काय निमंत्रण पत्रिका आम्हाला एखादी मिळती का, आम्हाला काय बघितल्यावर तुम्ही बोलवलं, आम्ही फिरत नव्हतो किंवा काय, आमची अपेक्षा पण नव्हती, मग कशाला एवढंही करायचं. मी जे म्हणलं की ओटात एक आणि पोटात एक हे आज सिद्ध झाले. नुसतं स्वतःचं इलेक्शन सोपं जावं, त्रास होऊ नये, म्हणून आज हे चाललेली सगळी आहे. काहीतरी काम करा. आज पासपोर्ट ऑफिसची पण मी माहिती घेतली. खरं म्हणजे पासपोर्ट ऑफिस, पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट ऑफिस काढायचं हे आत्ताच्या नरेंद्र मोदी सरकारची ही योजना आहे. सातारा, सांगली, सोलापूर, बारामती, कोल्हापूर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट ऑफिस या शासनाच्या धोरणाप्रमाणे सुरू झालेले आहे. त्याच्यामध्ये खासदारांचं काही एक पासपोर्ट ऑफिस आणण्यामध्ये योगदान नाही आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटची त्यांचं जे धोरण होतं त्या धोरणाप्रमाणे हे झालं आहे. फक्त नरेंद्र मोदींना एखाद्या वेळेस सातारा यायला त्यांना वेळ नसेल म्हणून त्यांनी सांगितलं की एमपी को पकडो और रिबिन काटो. पण एमपी को आणि आज सध्या एमपी इलेक्शनमुळे इथं होतेच, त्यामुळे रिबन कापायला एमपी साहेब फक्त आले असं आहे. त्यामुळे हे आता त्यांचं म्हणणं आहे की मी खलनायक झालो आहे. ठीक आहे, खलनायक आहे तर आहे, मग त्यांनी थोडं आमच्यापासून लांब राहावं. आणि शेवटी मला खलनायक म्हणण्यापेक्षा म्हणजे मी खलनायक का झालो हे पण आहे. म्हणजे शेवटी माझ्यावर, कारण उदयनराजे हे सारखे प्रेम चोपडाच्या भूमिकेत असतात, मग प्रेम चोपडा बरोबर लढायला म्हणजे मी काय अमोल पालेकरची भूमिका घेऊ शकत नाही, मला खलनायकाची भूमिका घ्यायला लागली. कारण समोरचा माणूस प्रेम चोपडा असल्यामुळं, कारण सारखं त्यांचं एक असतं, दाढी काढतो, मिशा काढतो, भुळ्या काढतो, कुठंही वाटलं किंवा आता आपल्याला पुढं जरा धोका निर्माण होतोय की लगेच हे काम केलं नाही तर मिशा काढेन, भुळ्या काढेन. मी काही काढलेलं नाही, केस डॉक्टर तशीच आहेत, भुळ्या आहेत, उलट वाढवले म्हणजे दाढी वाढवली आहे. आता माझी दाढी दुसरं जे म्हणले खुडूक कोंबडी सारखं वागू नका. आता आपण सगळे ग्रामीण भागातले कोंबडी अंड्याला आली आहे का खुडूक आहे कशी तपासतात हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. म्हणजे इथून पुढं उदयनराजांच्या हातात हात द्यायचा का नाही याचा कुठेतरी विचार केला पाहिजे. आता ही कला पण खासदारांनी कुठनं शिकले की कोंबड्या तपासायच्या, ते कोंबड्या पळवायची लोक किंवा कोंबड्या चोरतात वगैरे पार्टी बिर्टी असले, तर पण आता कोंबड्या
बर त्यांना एवढं तर कळायला पाहिजे की मी कोंबडी आहे का कोंबडा तरी म्हणायचं मला. कोंबडी म्हणण्यापेक्षा खुडूक कोंबडा म्हटलं असं तरी समजलं असं. पण कोंबड्या आता तपासायला पण खासदारांनी म्हणजे ते पण आता ते शिकलेत. म्हणजे आता मला तर वाटतंय त्यांना लांबच नमस्कार केला बरा, नाही तर आपल्या हाताला वाज बिसायचा होतो. म्हणून म्हणतो त्यामुळे खासदारांनी उगाच आमच्या नादाला लागू नये, तुमचा मार्ग तुम्ही बघा. आम्ही नगरपालिकेमध्ये चुकीचं झालं तर त्याच्या विरोधामध्ये आम्ही बोलणार, कारण शेवटी नगरपालिका सातारकरांची तुमच्या मालकीची नाही. पैसा इथं लोकांच्या हाऊस टॅक्स पाणीपट्टी याच्यात नेतो आणि त्याचा योग्य पद्धतीनं विनियोग झाला पाहिजे. तिथं जर लूट कर माजली असेल किंवा आज तुमची नगरसेविका म्हणजे ह्याच्यापेक्षा तर भ्रष्टाचाराचं उदाहरण असू शकत नाही. तुमची नगरसेविका स्वतःच्या लेटरवर सीओला पत्र देते की माझा नवरा कॉन्ट्रॅक्ट घेतोय आणि त्याच्याशी माझा काही संबंध नाही, माझा त्याचं घरी पटत नाही. म्हणजे ह्याच्यापेक्षा तर खासदारांना आणखी दुसरं उदाहरण भ्रष्टाचाराचं कुठलं द्यायचं. म्हणजे मी तर पत्र दिलं नाही किंवा मोनेने दिलं नाही की बाबा ह्या नगरसेविकेचा नगरसेविका आणि विद्यमान म्हणजे आजी म्हणजे माझी पण विद्यमान नगरसेविकाच पत्र देते की माझा नवरा कॉन्ट्रॅक्ट घेतोय आणि माझा काही त्याशी संबंध नाही, ती काय घरी मला काही विचारत नाही. म्हणजे ह्याच्यापेक्षा आणि नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराचं कुठलं उदाहरण द्यायचं. 700 कोटी सातारला आले, मी म्हटलं आता मी FIR दाखल करणार आहे की मग 700 कोटी सातारला आले तर सातारकरांचे 700 कोटी गेले कुठं. आज 700 कोटी कशाला म्हणतात, 700 कोटीची विकास कामं. म्हणजे सातारा मला वाटते सिंगापूरचं सोडा आणि त्याच्या पलीकडचं काय तर सातारा झालं असतं. म्हणजे सगळे रस्ते पण आपले एअरकंडिशन झाले असते, एवढ्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला कुठंच काय करावं लागलं नसतं. 700 कोटीची कामं साताऱ्यामध्ये चालू आहेत. काही मनाला येते सांगायचं काही करायचं, आता स्वतःला उत्तर देता आले म्हणून बनकरांना पुढे गेलो वकिलांना, त्यांनी सांगितले की 4000 झाडं आम्ही साताऱ्यात लावली, बरोबर ना, असं काहीतरी सांगितलं. आता मला वाटतं सगळ्यांनी मिळून 4000 झाडं नेमकी कुठं आहेत, कधी अजिंक्य ताऱ्यावर जी पूर्वंपार उगवलेली आहेत त्यालाच नगरपालिकेनं बिल्ले मारलेत का काय हे बघणं गरजेचं आहे. की 4000 झाडं कुठं लावली, कशात लावली, म्हणजे घरामध्ये काय कुंडीमध्ये लावून ठेवली का काय, का अध्यक्षबाईच्या टेरेसवर लावून ठेवलीत का काय, काय कळायलाच मार्ग नाही. म्हणजे पैसा येईल तिकडनं पैसा नुसता लुटायचा. आणि दुसऱ्यानं आरोप केलं की विकास कामांचं, बरं त्यांचं नेहमीचा एक डायलॉग आहे की गांधी मैदानावर या समोरासमोर या. आता गांधी मैदानावर कशाला, इथं गेटमध्येच आले होते, समोरासमोर आले होते, का पळून गेला तिथनं, त्यावर एवढा पळपुटेपणा कशाला दाखवला. म्हणजे समोरासमोर काय दारातच तुम्ही होता माझ्या, मी पण दारात होतो तुम्ही, काय होतं त्या आवाला विषय संपला असता, पण का पळून गेला हेच मला काही कळत नाही. मग सारखं कुठलाही आरोप केला समोरासमोर या, मला राजकारणाची काही गरज नाही, सातारकरांसाठी मी करतोय. खरं म्हणजे सातारकरांच्या म्हणजे त्यांचं जे घराण्यावरचं प्रेम आहे त्याचा पुरेपूर उपयोग फायदा हा खासदार त्यांच्या राजकीय याच्यासाठी करून घेतात. लोकांच्या या भोळ्या स्वभावाचा त्यांचं जे भोळं भाबडं प्रेम या घराण्याच्या ह्याच्यावर आहे त्याचा पूर्णपणे फायदा स्वतःच्या निवडणुकीला. स्वतः निवडून कामं काही नाही, 4 वर्ष अज्ञातवासात राहायचं, पत्र लग्नाला अनेक ठिकाणी दामलीचं पत्र असते कार्यबाहुल्यामुळं. खासदार साहेब तो एक आवडता शब्द, मला पण तो फार आवडतो कार्यबाहुल्य. कार्यबाहुल्यामुळं खासदार साहेब येऊ शकत नाहीत आणि असल्या ह्याच्यामध्ये 4 वर्ष गायब. शेवटच्या वर्षी साताऱ्यात देऊन नुसतं मी याव करतो मी त्याव करतो, ह्याला दाखवतो त्याला दाखवतो, बारामतीच्या नावानं खडे तर फोडायचे परत जाऊन मिठ्या मारायचे, हे नेमकं काय ते कळत नाही. मग शेवटी आज तुम्ही एवढं जर तुम्ही मोठे नेते आहात तर कुठंतरी तुम्ही तुमच्या ताट मारण्यात राहा. लोकांनी येऊन जलमंदिरमध्ये तुम्हाला तिकीट दिलं पाहिजे असं माझं तर म्हणणं आहे. तुम्ही जर एवढं तुमचा जर पाठीचा कणा एवढा जर हे आहे आणि तुम्ही जर एवढं कुणासमोर झुकत नाही तर मग येईल त्या मंत्र्याला बुके द्यायला पळ, येईल त्या मंत्र्याबरोबर फोटो काढायला पळ, येईल त्या मंत्र्याला काहीतरी हे कर. आज राष्ट्रवादीला तुम्ही हे करताय, भाजपला परत जाऊन तिकडे हे करताय. म्हणजे नेमकं किती जणांचे बुमरे झिजवायचं काम खासदार साहेबांचं चाललंय आणि त्यांची अवस्था काय झाली आहे हे आपण दयनीय अवस्था त्यांची बघू शकतोय. त्यांनी सांगितले की आमदारांना माझे इलेक्शन झाल्यावर बघून घेईन, ते आम्हाला आधीच माहीत आहे म्हणून आम्ही तुम्हाला आधी बघून घ्यायचा प्लॅन केलेला आहे. त्यामुळे तुम्ही खासदारकीनंतर बघून घ्यायचा विषय नाही. तुमची हे नेहमीचा डाव आहे की स्वतःची खासदारकी संपली, स्वतःचा स्वार्थ संपला आणि स्वतःची निवडणूक पार पडली, एकदा दगडा खालना हात निघाला की दुसऱ्याला त्रास द्यायची ही तुमची पहिल्यापासून स्वार्थी वृत्ती आहे, ही आम्ही सगळ्यांनी ओळखलेली आहे. त्यामुळं दोन्ही इलेक्शन माझ्या इलेक्शनला जर आतनं त्यांच्या कार्यकर्त्यांनी मागं सुद्धा विरोध केला होता आणि विरोधामध्येच मतदान केलं होतं,
त्यामुळं तुम्ही खासदारकीनंतर बघून घ्या, आत्ता बघून घ्या, उद्या बघून घ्या, कधी बघून घ्या. आम्ही आमची हे शेवटी जिल्ह्यामध्ये एक तर आहे की तुम्ही या मतदारसंघाचे खासदार आहात, तुम्हाला जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदला सातारा तालुक्याच्या बाहेर एक उमेदवार उभा करता आला नाही, निवडून आणता आलं नाही, ही तुमची लोकसभा मतदारसंघातली खासदारांची दयनीय अवस्था आहे. सातारा शहर आणि सातारा तालुक्याच्या बाहेर खासदारांची एक पद आणि जिल्हा परिषदमधनं या सगळ्या याच्यातनं सत्तेतनं त्यांना बाहेर पडायला लागलं, ही यांची दयनीय अवस्था आहे. अशी परिस्थिती आज खासदारांची आहे. व यांनी दुसऱ्याला उगाच शहाणपणा शिकू नये, स्वतःची खासदारकी कशी टिकवायची ह्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं. दुसऱ्यांवर उगाच दाढी आता त्यांची वाढत नसली तर मला माहीत नाही काय त्यांना कुठनं आता माझ्या दाढीच्या मागं त्यांनी लागू नये, आणि मी पण काय त्यांना म्हणून काळजी करू नका, मी पण जास्त दिवस ठेवणार नाही, नंतर मी पण काढीन परत एक, मग तुम्ही तशी काय काळजी करू नका. म्हणजे माझ्या दाढीच्या मागं आणि हे आणि कुणाला हिमालयात का तपाला जायला लागतंय ते ज्या त्यावेळेला कळलं. त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी खासदारांनी करा, काम करा, स्वतः काम करा. दुसऱ्याने केलेल्या कामावर मी केलं म्हणून नुसतं येऊन, म्हणजे गटरचं काम केलं तरी मीच केलं आणि हायवे केला तरी मीच केला, सगळ्याला जे आहे असले जे यांचा मी पण आहे त्याचं कुठेतरी हे करावं आणि कुठेतरी आरोप जे आहेत त्याला समर्पक उत्तर द्या. गांधी मैदानावर या, इकडे या, तिकडे या, बघून घेतो, समोरासमोर करू, म्हणजे नेमकं काय करायचं, म्हणजे काय कुस्ती करायची का काय, म्हणजे काय पळापळी का काय, आपण खो खो खेळायचं सगळ्यांनी मिळून, की म्हणजे आमचे नगरसेवक आणि तुमचे नगरसेवक गांधी मैदानावर काय खो खोची पळा गेम खेळायची का काय, म्हणजे नेमकं दरवेळेला उगच इकडे या तिकडे या, हे सगळं बंद करा. आणि काहीतरी सातारसाठी तुम्हाला निवडून दिले त्याचा सातारकरांना उपयोग येईल ह्याचे कुठेतरी प्रयत्न खासदारांनी करावं. आणि दुसऱ्याला उगच दुसऱ्यावर स्वतःची उंची वाढवण्यासाठी दुसऱ्याची उंची कमी करण्याचा प्रयत्न करू नका. मी किती उंच आहे दाखवण्यासाठी दुसऱ्याने केलेल्या कामाला हे करू नका. तुम्ही मोठा असाल वा मोठा, आमचं काय तुमच्या याच्यात हे नाही, पण स्वतः काम करून करा. दुसऱ्याच्या याच्यावर दुसऱ्याच्या कामांचं आणि दुसऱ्याला बदनाम करून आज दादा त्यांचं म्हणणे मला वाटते काय ते गाडीत म्हणले कुणाला घेऊन फिरतात, आता कुणाला घेऊन फिरतात, जे काय माझ्यापोर आहेत काय कुणावर गुन्हे पूर्वी असले सगळे गुन्हे निर्दोष कोर्टाने सोडलेले. तुमच्या गाडीमध्ये तोडपाणी करणारे असतात काही, तुमच्या नगरसेवकांची नावच आता त्यांच्यामध्ये मटकेवाले म्हणून आहेत, आता ते तुमच्या गाडीमध्ये असतात, मग कशाला दुसऱ्याला, म्हणजे उगाच दुसऱ्याच्या नावाने करण्यात काय अर्थ नाही. आपल्याबरोबर पण आपण कुणाला घेऊन करतात त्याचं आपण पण जरा तारतम्य खासदारांनी बाळगावं. आणि उगाच दुसऱ्याला आमच्याबरोबर आहेत त्या सगळ्यांचे गुन्हे हे निर्दोष सगळ्यांना सोडलेले आहे, कुणालाही शिक्षा कुठल्याही गुन्ह्यामध्ये झालेले नाही, केसेस जरी असल्या तरी त्या सगळ्या कोर्टाकडनं निर्दोष सुटलेल्या आहेत. आणि हे पण त्यांनी माहिती ठेवावी. वच आता मिमिक्री वगैरे मी आज वाचलं, मला वाटतं एका पेपरमध्ये आले की मिमिक्री वगैरे करून, पण आता वेळच तेवढा आहे ना, म्हणजे कामच करायचं नाही. त्यामुळं निवांत असल्यावर नक्कल कर, मिमिक्री कर, काय कर, त्यामुळं ह्या कला भरपूर आहेत त्यांच्याकडं. म्हणजे आता साताऱ्यामध्ये त्यांना बच्चन हे नावच पडलेलं आहे, मग आता त्यांच्याकडनं आपण अपेक्षा तरी काय ठेवायची. आम्हाला कामधंदा भरपूर आहे, त्यामुळे आम्ही काय त्याचं नक्कल कर असलं काय करण्यामध्ये म्हणजे धन्यता मानत नाही, त्यांनी करत राहावी. व ह्या सगळ्या गोष्टीचं कुठेतरी खासदारांनी हे करावं. नगरपालिका नीट चालली पाहिजे, जिथं चांगलं काम असेल तिथं आम्ही सहकार्यच करू, पण जिथं चुकीचं होत असेल तिथं आरोप आणि संबंधित याला त्या कामाला म्हणजे विरोध करण्याचे काम ते आम्ही नक्की नगरविकास आघाडीच्या माध्यमातून करू, हे मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगा. त्यांचा ठरलेलाच आरोप आहे, मागं पण आम्ही त्यांना नाही दिलं होतं की 42 वर्ष सत्ता आमच्याकडे होती, 42 वर्ष काम केलं म्हणून लोकांनी सत्तेत ठेवलं ना, आणि 42 वर्ष म्हणून तुम्हाला घरी बसवलं. हे साधं सोपं आहे, 42 वर्ष आता त्यांनी मला हे केलंय की 42 वर्षाचा हिशोब सांगा. तर हिशोब काय सांगायचा, एक तर तुम्हाला अधिकार काय 42 वर्षाचा हे मागायचा, तुम्ही 42 वर्ष साताऱ्यामध्ये किती वर्ष राहिला एकदा त्यांनी सांगू दे ना. सलग तुम्ही साताऱ्यामध्ये 42 वर्षांमधले तुम्ही किती वर्ष राहिला, आणि तुम्हाला एवढ्या वेळेला नगरपालिकेच्या निवडणुका त्यांनी द्यावाला लढवल्या, किती वेळा लोकांनी तुम्हाला हे केलं. वस्तुस्थिती हीच आहे, ज्या वेळेला मनोमिलन झालं त्याच्यानंतर सत्तेमध्ये खासदार उदयनराजे हे आले, त्याच्यानंतर जिल्हा बँकेमध्ये ते आले, नाहीतर जिल्हा बँकेमध्ये कधीही ते येऊ शकले नव्हते, उभा राहायचा विषय पण नव्हता. त्याच्यानंतर खासदारकीला पक्षाने त्यांचा विचार केला,
एवढं तुम्ही जर जिल्ह्यामध्ये तुमचं वलय होतं तर उदयनराजे पहिल्या खासदारकीच्या ह्याच्यामध्ये प्रतापराव भोसले आणि इंदुराव नाईक निंबाळकरच्या विरोधामध्ये 3 नंबरला का गेले, का पडले? ज्यावेळेला इंदुराव नाईक निंबाळकर निवडून आले शिवसेनेतनं त्यावेळेला उदयनराजे अपक्ष उभा राहिले होते. त्यावेळेला उदयनराजेंचं जर एवढं वलय होतं आणि एवढं जर हे होतं तर त्यावेळेला उदयनराजे का पडले ह्याचं उत्तर ते देऊ शकतात का? त्यांनी द्यावं. तुमचं जर एवढं वलय होतं जर आणि तुमचं जर एवढं काम होतं, तुम्ही जर एवढं सगळं करत होता सातारा जिल्ह्यासाठी, तर तुम्हाला त्यावेळेला लोकांनी का नाकारलं आणि इंदुराव नाईक निंबाळकरांना का निवडून दिलं? आणि नंतर मनोमिलन झाल्यानंतर बरोबर आम्ही दोघं आल्यानंतरच मग पक्षानं त्यांना खासदारकीचा विचार का केला पवारसाहेबांनी, नंतरच का ते निवडून आले ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं. नंतर त्यांची लोक मार्केट कमिटीमध्ये व्हाईस चेअरमन झाली, पंचायत समितीमध्ये उपसभापती झाली, त्यांचे कार्यकर्ते आम्ही जुळवून घेऊन त्यांना तालुका संघावर घेतलं, तर मनोमिलनानंतरच कसं शक्य झालं? आज ही कुठं आहे? आज उदयनराजेंची जिल्हा परिषदमध्ये सत्तेत असणारी लोक कुठं आहे? जिल्हा परिषदमधनं बाहेर पडले. मार्केट कमिटीमध्ये यांची कोणी नाही घेऊ शकत, तालुका संघामध्ये यांचा एकही माणूस नाही. नेमकं तुम्ही मीपणा जो तुमचा आहे, मीपणाच तुम्हाला नडायला लागला. मारीचे आरोप तर उदयनराजेंनी करूच नाहीत ना, माझं म्हणणं आहे. आता मी सांगितलं मी खलनायक आहे ते प्रेम चोपडा आहे, त्यामुळे उदयनराजेने प्रेम चोपडा असं आरोप करण्याचा अर्थ मारामारीच्या बद्दल उदयनराजेने बोलूच नाही ना. सातारा तर त्यांनी बोलू नये, एक वेळ पुण्या मुंबईला जाऊन त्यांनी सांगावं मारामारी किती वाईट आहे. पण दहशत आणि याच्याबद्दल उदयनराजेंनी बोलणं थोडं जरा संयुक्तिक वाटत नाही मला. आणि काय असेल तर पोलीस कार्यवाही करायला आहेत ना, जर मी अगदी मारलं असेल कुणाला तर पोलीस आहेत ना कार्यवाही. आणि त्यांनी ते छत्रपती शासनाचा विषय जो काढला की त्यांनी दाखवावं ना, एक शिक्षा झालेला एक तरी माणूस माझ्यापुर दाखवावं ज्याला बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा झालेली आहे, दाखवून द्यावं त्यांनी. मी परवाच आहे आमची सगळ्यांची म्हणजे सगळ्यांचे आम्ही पवार साहेबांचं नेतृत्व मानतो आणि आम्हाला नक्की गॅरंटी आहे की ते योग्य निर्णय घेतील. नाही घेतील तो निर्णय योग्यच असेल एवढा आम्हाला माहिती आहे. निर्णय अजून व्हायला अजून वर्ष आहे ना, अजून इतके निर्णय अजून बरं भरपूर पुलाकडनं पाणी जायचं ना. मी परवा पण राहिले, मी खासदारकीला इच्छुक नाही, मी उमेदवार नाही. त्यांचं त्यांनी त्यांची खासदारकीचं काय करायचं बघू द्या ना. आमचं कुठं त्यांच्या ह्याच्यात सांगितलं तर काय पवार साहेब सांगतील, त्यावेळेला जे असेल ते योग्य सांगतील. आम्हाला जेवढी पवार साहेबांवर विश्वास आहे आमचा, आज पक्ष म्हणून आम्ही पवार साहेबांवर महाराजांचा विश्वास होता तसंच आम्ही विश्वास घेऊन त्यांच्यावर राहिलो. तुमच्या जनतेनं आपापला निर्णय घ्यायचा ना. मी माझा निर्णय काय तो याआधी पण पवार साहेबांबरोबर मी बोललोय, पुढे सुद्धा जे असेल ते आता प्रत्येकाने आपापला निर्णय सांगितला पाहिजे. मी काय असं काही सगळ्यांना काय घेऊन हे करणार नाही, प्रत्येकाचा निर्णय ज्या त्या वेळेला पवार साहेबांना जो तो आमदार सांगतच काय असेल ते पक्ष म्हणून असं काय नाही. माझं ब्रेन इथंच आहे, अर्थच आहे. मला बाहेर ब्रेन नाही, मला बाहेर रिमोट नाही, काय नाही. तुमच्यावर काय गाडी तिकडे सर का सरकते आता तिकडे, त्या दोन गाडीवाल्यांनाच विचारलं पाहिजे काय त्यांचं हे आहे ते. आपलं म्हणणं एवढा अशोक सावंत प्रेम काय याचं जरा खासदारांनी उत्तर देऊ दे ना. आज कास्त काम पण संपले, एवढा बीडचा कॉन्ट्रॅक्ट असताना अशोक सावंतला सबलेट करून द्यायचं काम काय आमच्याकडे कोण जवळ आलंच नाही असं म्हणायची. आकडेमोड करण्यामुळे आम्ही जरा कमी आहोत, तिकडे आकडेमोड जोरात येतील. बाबा उदयनराजेंचा नगरपालिकेत नगरपालिकेला विश्वासघात केला त्यांनी, जे आहे शेवटपर्यंत मनोमिलनाच्या बाबतीत बसू हे वस्तुस्थिती आहे. आम्ही त्याला कमी पडलो द्यावला की आमची तयारी कमी पडली हे सगळं माय आहे. आणि त्यांनी विश्वास आणि महत्वाचं आमची लोक नीट वागत नव्हती. माझं उलट म्हणणं आहे की मनोमिलन माझं आणि त्यांचं आमचं झालं होतं,
मनोमिलन काय सगळ्या कार्यकर्त्यांना असं नव्हतं, प्रत्येकाच्या काही वेगवेगळे प्रसंग प्रत्येकावर ज्या त्या वेळेला आले होते, त्यामुळे अगदी सगळे जागी काय घेतलेल्या निर्णयाप्रमाणे हे होतील असा विषय नव्हता. आणि नगरपालिकेमध्ये जे उदयनराजेंचे जे कोण मोर्के होते ते पण अगदी काय सज्जन आणि अगदी संत होते आणि अगदी फार म्हणजे दोरीतच काम करत होते असं काय नाही, त्यांच्या पण कुरघोड्या चालूच होत्या. पण आम्ही कधी त्याचा फार काही त्याला हे दिलं नाही. शेवटी ह्या गोष्टी थोड्याफार कार्यकर्त्यांमध्ये खाली पदाधिकाऱ्यांमध्ये तुझं माझं हे ते थोडंफार चालूच असतं, त्या गोष्टीकडे एवढं हे नसतं द्यायचं. आम्ही कधी हा विषय काढला नाही किंवा तुमचे हे असं करतायत, तुमचे पदाधिकारी तसं करतात. विषय कसा होता, ह्यांना कारण पाहिजे होतं काहीतरी करून हे करायचं, आणि त्यांना ते नुसतं ते त्यांनी कारण केलं किंवा तुमचे लोक नीट वागत नाही. म्हणजे आमचं पुढच्या पिढीचं म्हणजे त्यांचं जे म्हणणं आहे, आमचं त्यांनी तेवढी काय काळजी पुढची करायची कारण नाही ना. कारण छोटी मुलं म्हणजे माझा मुलगा मोठा झाल्यानंतर त्याला काय करायचं त्याचा निर्णय तो घेईल ना. आज मी माझ्या मुलाचा निर्णय आज तू हेच करायचं हे करणं आज कुटुंब हे नाही ना. तर मोठा झालं त्यांचं ते बघा. आणि आता मनोमिलन होण्याच्या पलीकडच्या विषय सगळे झालेले आहेत ना. तुमच्या स्वार्थ आता तुमचे लोकसभा आली म्हणून मनोमिलन, विधानसभा लोकसभेच्या आधी असती तर मनोमिलनाची भाषा यांनी केली असती का? मी मनाचा मोठेपणा दाखवतो आणि ठीक आहे नगरपालिकेला झालं पण मी मनाचा मोठेपणा दाखवतो आणि विधानसभा आधी लागते म्हणून मी मनोमिलन करतो हे ती बोलले असते का? नाही. आज मी जे म्हणलं जे स्वतःचा स्वार्थ आणि स्वतःची लोकसभेची निवडणूक सहजगत्या झाली पाहिजे म्हणून मनोमिलन आणि म्हणून मी फोन केला आणि मी निमंत्रण दिलं आणि हे एवढं नाटक झाली. ही सगळी नौटंकी आहे, नाटक पण नाही, एक नंबरची नौटंकी आहे. ह्याचा पूर्ण अभ्यास माझा झालेला आहे भरपूर त्यांच्याबरोबर, ह्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर त्यावाला पण आम्ही करायचो, त्यामध्ये आपण सगळं माहीत आहे. ते मिठी कधी मारतात, पप्पी कधी घेतात, रडतात कधी, सगळी यांची नाटकं बघून झालेली आहे. मग काही त्यांचा त्यांचा मार्ग त्यांना आहे, आमचं आम्ही हा इकडं भलं आहे, त्यांचं त्यांनी बघावं. तर चुकीच्या पद्धतीनं काय होत असलं तर आम्ही त्याला विरोध करणार. नगरपालिकेमध्ये म्हणजे भ्रष्टाचार हा गोकळलेलाच आहे, म्हणजे त्यात काय मर्यादाच राहिलेलं नाही. येईल त्या मार्गानं पैसे काढायचं नगरपालिकेत चालले, याच्या पलीकडे काय नाही. साताऱ्यामध्ये नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर जे अध्यक्ष निवडून दिली म्हणजे महिला अध्यक्ष निवडून दिली, पण अध्यक्षाला काही अधिकार नाही. म्हणजे जे रंजना रावत असताना बाहुली म्हणून जे बसवलं होतं तीच आज अवस्था आहे. अध्यक्षांचा कुठेही आवाज, अध्यक्ष म्हणून कुठेही त्यांना काही करता येत नाही, काही नाही. ठराविक तिथं गट झालेले आहेत, त्यांच्या माध्यमातून कामं त्याची जी असतील ती टेंडर त्यांची त्यांनीच हे करायची आणि कामं हे करायची जिथं चार पैसे मिळतात. मला एक दुसरं एक आहे की कल्याणींच्या त्या प्लॉटचं आता ही दुसऱ्यांदा रंजना रावत निवडून आल्या आल्या आणि सत्ता आल्या तेव्हा मोने आणि देवे आमचे दोनच होते, त्यावेळेला आपण त्या प्लॉटचा ठराव लगेच करून शासनाकडे पाठवला होता की हे रिझर्वेशन उठवावं टाउन हॉलचं कल्याणींचं. शासनानं त्याच्यावर कळवलं की टाउन हॉलचं रिझर्वेशन उठवता येत नाही, त्यांनी तो सगळा प्रस्ताव रिजेक्ट करून खाली पाठवून दिला, हे सगळं त्यांनी नाकारलं. आता परत सत्ता आल्या आल्या नवीन आता परत त्यांनी ठराव करून त्या ठिकाणी एवढी जागा नगरपालिकेनं आणि बाकी कल्याणींना देऊन टाकली. एवढी गडबड कल्याणींच्या त्या प्लॉटबद्दल कशासाठी काय? तिथं होऊ दे ना टाउन हॉल नगरपालिके, आज सगळं रिझर्वेशन आहे ना, होऊ दे की नगरपालिकेच्या मालकीचा टाउन हॉल होऊ दे. आज खालच्या लोकांना एक चांगलं नाट्यग्रह बांधा ना तुम्ही. तुम्ही जे ऑफिसचं आता तिथं काय प्रशासकीय इमारत काढायला निघालाय, बांधा खालच्या भागातल्या लोकांसाठी एक टाउन हॉल बांधा, तिथं नाट्यग्रह करा. शाहू कला मंदिर एका बाजूला पडते, खालच्या बाजूला होऊ दे. आज हद्दवाढ झाल्यानंतर सातारा तिकडे वाढणार आहे, त्या लोकांना तिथे एक चांगली सुविधा होऊ दे की काय होते. कल्याणींना कल्याणी एवढे मोठे आहेत, त्यांना एका सातारच्या प्लॉटमुळे असा काय फरक पडणार आहे? एक प्लॉट काय त्याची किंमत असेल 1.5-2 कोटी काय 5 कोटी आहे, तेवढ्यांनी कल्याणींना काय फरक पडणार आहे? त्या प्लॉटमुळं आज लोकांना किती सुविधा उपलब्ध होईल? तुमचा एवढा अट्टास कशासाठी? तुमची सत्ता आल्या आल्या लगेच मागच्या वेळेला पण ठराव करून पाठवले, ते शासनाने रिजेक्ट केले की आता नवीन काहीतरी कुलापती काढले की निम्मे काय दे निम्म प्रशासकीय इमारत बांधायची आणि निम्मा प्लॉट त्यांना सोडून द्या. ती निघणारच आहेत ना, अडकली जरी असली तरी ते तांत्रिक. पण आमचं म्हणणं की काम कुठं झालं एवढं? तुम्ही 1.5-3 कोटीची बिलं आज रेकॉर्डिंग करून ठेवताय, काम दाखवा ना तुम्ही.
मुख्याधिकाऱ्यांनी पुरस्कार काढलेली असं आहे काम जिल्हाधिकाऱ्यांनी काम. माझं म्हणणं की हे तुम्ही ठीक आहे काम केलं तर बिलं काढा, पण काम न करताच बिल निघतात ना. आमचा आक्षेप त्याला आहे. आमच्या म्हणजे दोन तीन वेळा मिटिंगला कुठे बोलून दिलं ना कोणाला. शेवटी विषय परवा दिवशी पण आम्हाला वगैरे काय म्हणले की आम्ही बोलणार कुठं, जनरल बॉडी मध्येच बोलणार. जनरल बॉडी मध्ये आल्या आल्या तर दंगा करून एक ते अमुक विषय एका याच्यामध्ये मंजूर आणि जनगण मन लावायचं आणि विरोधकांना बोलूनच द्यायचं नाही, तर मग विरोधकांनी करायचं काय. आता तुमच्या समोरच होते, तुमच्या समोरच एका निकालचे आहे ना. पत्रकार मिटिंग मध्ये असतच ना, तुमच्या समोरच आलेले प्रकार आहेत. भाजपच्या नगरसेवकांनी पण त्यांनी कशाला तिथं ठिया आंदोलन किंवा त्यांनी रस्ता काढवला होता, असं आहे ना. तुमच्या समोरच आलेली आहे. एक नुसतं अजेंडा घ्यायचा, कामं मंजूर म्हणायची आणि सगळ्यांनी मला वाटतंय चहा प्यायला पण कोण थांबत नसेल. आली 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 गेली 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 एवढ्या गडबडी त्यांचं तिथे चालू असत. पुण्याची कोणती कंपनी पुण्याची का ठाण्याची कंपनी आहे कोण त्याचा हे का आम्हाला पण माहिती. कारण त्याला दाढी मिशा काहीच नाही ना, आणि यांचा सारखा डायलॉग बोया काढतो मिशा काढतो त्यामुळे कसं आहे. प्रेम चोपडा पण असं ना, तू डायरेक्ट अंगावर कुणाला घेत नाही ना, मी याला मिटी मार त्याला मिटी मार डायरेक्ट असं. बाकीचे विलन कसे आहेत असं बंदूक बंदूक घेऊन असं. आता त्यांनी ते शोलेचं सांगितलं, गब्बर सिंग कसा ते घोडे बिडे होते त्याकडं, ते तसं प्रेम चोपडा जर आहे ना. म्हणजे तुम्हाला मोठी उंची गब्बर सिंग काय उंची त्यांनी पाहिजे होतं, पण ह्यांच्या प्रेम चोपड्यासारख्या कर्तृत्व असल्यामुळे आम्हाला कल्पना व्हायची वेळ आली. हे जर काय दुसरं कुठल्या पण आता आम्ही अमोल पालेकर सारखं वागलो असतो म्हणजे त्याच्यावर सगळं. तर त्या एक 10-15 दिवस जरा ऍक्टिंगचे क्लासेस घेत होतो. काय मला कळलं मला काय मला अपेक्षित प्रस्ताव काय तुला काय माहिती, कारण माझी चर्चा कोणाबरोबर झालेली नाही ना. माझी चर्चा कोणाबरोबर झालेली नाही, त्यामुळे तसाच प्रस्ताव आला तुला माझ्या मनात. काय बोलता बोलता ते पण म्हणाले की मी इथं बोलत नाही बाहेर बोलत नाही. आपण म्हणाल होतो की इथं बोलत नाही बाहेर बोलत नाही. परंतु समजा एखाद्या मोठ्या व्यक्तीने जर मध्यस्थी करून पुन्हा तुम्ही एक यावं असं जर सुचवलं लोकसभेपर्यंत नसावं ना. तुमचा विषय ना, आमचं तिथं आहे की तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी हे सगळं माझं काय नाही आणि माझं प्रेम आहे आणि माझा भाऊ आहे आणि हे आणि ते आणि ते चाललंय ते सगळं लोकसभेपुरतच आहे. नाही तर नंतरचा डायलॉग ते काल बोलून गेले तर जरा गडबडीच्या ह्याच्यात बघून येतो म्हणून लोकसभेला. आमचं मनोमिलनाच्या वेळेला पण आमचं तेच होतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यावेळेला मनोमिलनाच्या वेळेला माझी मेजॉरिटी आली होती. नगर विकास आघाडीचे आमचे नगरसेवक जास्त होते. आम्हाला 1-2 गरज होती, आम्हाला ते मिळाले असते, सहज आम्हाला मिळाले असते. म्हणजे आम्ही त्यावेळेला राजेंद्र चोरग्यांबरोबर जर हे केलं असतं तर आमची सत्ता आम्ही अध्यक्ष वगैरे आमचा होत होता. पण आम्ही निर्णय का घेतला मेजॉरिटी म्हणजे 2 नगरसेवकांवरनं आम्ही 20-21 यांचे त्यावेळेला 32 होते. 38 रंजना रावत अध्यक्ष असताना 38 होते. आमचे 2 होते म्हणजे मोने आणि लेवे. 2 पुढच्या निवडणुकीमध्ये आम्ही 21 गेलो. तरी आम्ही मनोमिलनाला तयारी दाखवली का तर राजघराण्यामध्ये संघर्ष नको आणि आपल्या ह्याच्यामुळे बदनामी नको आपल्या या म्हणजे घराण्याची. अस्तित्व असं काही धोका नव्हता. पण मी आमदार तर झालो होतो, माझी आमदारकी तर होती. नगरपालिका माझ्याकडे माझ्याकडे पंचायत समिती त्यावेळेला पण होती. कारखाना माझा माझ्याकडे होता. मार्केट कमिटी होती. सगळ्या संस्था जशा तशा होत्या. त्यामुळे अस्तित्वाचा धोक्याचा विषय तुम्ही उभा राहिला तर काय लोकशाहीमध्ये कुणाला बंधन नाही. कुणी उभा राहू शकतं असं काही, कुणी काय उभा राहिला कुणाला काही जबरदस्ती उभाच राहायचं नाही असं काही होत नाही. तो विषयच नव्हता. तुम्ही गांधी काय म्हणजे. पण माझं म्हणणं काय टीकेवर
नाही नाही, पण माझं म्हणणं काय की गांधी मैदानावर यांचे जे सारखे की समोर समोर या आणि बघू आणि दाखवू, परवा तर रामराजांना पण म्हणले समोर समोर या, ज्यावेळेला समोर समोर आल्यावर मग त्यावेळेला का नाही बघून घेत आणि दाखवून देत काय ना. माझं म्हणणं समोरासमोर आल्यावर पण चर्चा होऊ शकते ना, समोरासमोर समोरासमोर आले तर पण चर्चा होऊ शकते ना, समोरासमोर आल्यावर. पत्रकारांनी आयोजित केलं होतं तुम्ही पूर्वी ते जी सी चा कार्यक्रम व्हायचं नाही, शेवटी बंद का पडला ह्या याच्यामुळेच बंद पडला. आम्ही तुमच्या पत्रकारांबरोबर आहे ना, शेवटी तुम्ही पण माध्यमच आहे ना सगळ्या गोष्टीच. समोर समोर आल्यावर पण मनोरंजनच होणार आहे ना, दुसरे काय होतंय उलट मोठ्या प्रमाणावर होईल. निवेदन दिलं शहराच्या हद्दवाढीचा विषय अजून काही चर्चा नाही, अजूनही 5-25 हजार लोकसंख्येला अजूनही सुधारित पाणी पुरवठा योजनेचं पाणी मिळत नाही. चर्चा पण फक्त एकमेकांच्या टिवल्या बावल्या पुरतीच आणि थोडं रंजनच होत आहे. पण इकडं शहराचा विकास म्हणून कसं आहे परत ती भावबंदीच परत दिसते, म्हणजे त्यात बरोबर कुठे कॉमन पब्लिकला काही. मी काही मी मोठा आहे आणि मी हे केला आणि माझ्यामुळे सातारा आहे मी आहे म्हणून सातारा टिकले नाही तर तुकडे झाले. मी आई आतापर्यंत कधी असलं वक्तव्य केलं नाही. मी जेवढं काम केलं तेवढं मी केलंय मी दाखवलंय. त्याच्या पलीकडं मी दुसऱ्यांनी केलं नाही, याच्यावर कधी तिथं बघायला पण गेलो नाही आणि काय सांगायला पण गेलो. माझ्या मी आणि मी माझ्या मतदारसंघापुरतंच मर्यादित काम केलं, मी बाहेर पण कुठं जात नाही. ही वस्तुस्थिती माझ्या पूर्वी सातारा होता सातारापुरतं, नंतर जावळी माझ्याकडे आला सातारा जावळी, मी माझ्या मतदारसंघापुरतंच मर्यादित जे असेल त्याप्रमाणे राहतो. मला काही जिल्ह्याचा नेता कोण जिल्ह्याचा नेता व्हायची वगैरे असली काही माझी फार मोठी काय महत्वाकांक्षा नाही किंवा काय. आता हे ज्यांना हे आहे ज्यांच्यामध्ये मी पण आहे त्यांच्यामुळेच हे सगळे प्रकार वाढायला लागले ना. शहरातली कामं जर मागरायत असेल तर आमदार म्हणून मी माझ्या पद्धतीला नाही मी माझ्या पद्धतीने पाठपुरावा करतोय. आज शहरातली कामं व्हावीत माझं तेच म्हणणं होतं. डीपीडीसी मध्ये आम्ही विषय मांडला, आज डीपीडीसीनं नगरपालिकेला कळवलं होतं की हे ठराव घ्या आणि पाठवा. आज तयार केलेला अजेंडा ऐन वेळेला रात्री बदलला जातो. ही जबाबदारी कोणाची आहे? ही सत्तारूढ आघाडीची आहे ना. ज्यावेळेला तुमच्या तुम्हाला तुमचा पैसे कमी पडतात, दुसरा लोकप्रतिनिधी कोणता प्रयत्न करतोय किंवा नगरपालिकेला काहीतरी मदत व्हावी, चार पैसे डीपीडीसीकडनं मिळावेत जी पद्धत पूर्वी नव्हती, त्यावेळेला पालकमंत्र्यांपुढे मी विषय मांडला की नगरपालिकेतनं निवडून येणाऱ्या प्रतिनिधींना पण काही कामं सुचवण्याचा अधिकार तुम्ही दिला पाहिजे, त्यांना पण कामं सुचवू देत आणि ती डीपीडीसीनं त्याला निधी वेगळा द्या तरतूद करा द्या. त्यांनी मान्य केलं आणि तसं डीपीओनी म्हणजे कलेक्टरनी आणि डीपीओ आपले काय जगदाळे यांनी पत्र पाठवले की ही कामं डीपीडीसीमध्ये सुचवली गेली त्याचा फक्त ठराव करून पाठवा आम्ही पैसे देतो. तुम्ही आज ते पण तुम्हाला दुसरा करतोय ते पण करून द्यायचंय नाही. मग आता ही जबाबदारी सत्तारूढ यांची आहे ना. 12 नगरसेवक आहेत. मी परवा 5,000 जरी वॉर्ड आपला 3,000 ते 5,000 हे किती झालं म्हणजे मतदान नुसतं काढलं तरी 60,000 मतदान होत. तुम्ही 60,000 लोकांवर फक्त 12 नगरसेवक 12 जण विरोधातली निवडून आली मग तुम्ही 60,000 लोकांवर अन्याय करताय, तिथं कामं होऊन देत नाही आणि मग कशाला विकासाच्या गप्पा मारताय तुम्ही आणि कशाला मी हे केलं आणि मी ते केलं आणि मी सातारकरांसाठी करतोय आणि कशाला उगाच फटाका अंगावर चाललाय तुमचा. द्या ठराव नुसता ठराव करायचा ना. तुम्हाला काही नगरपालिकेचे पैसे द्यायचे नाही, डीपीडीसी कडनं पैसे येणार आहेत. द्या ठराव करून आमचे जे आता कामं सुचवली डीपीडीसीनं नवीन त्या परत ठराव करून आणि जे आम्ही तक्रार म्हणजे मला माहिती जी मिळाली कलेक्टरनी काहीतरी हे पत्र त्यांनी मीटिंग काढायचं स्पेशल जनरल बॉडी काढावी म्हणून कलेक्टरनी पत्र पाठवले प्रांतांना म्हणजे मागाशी ह्यांनी सांगितलं तू या विचारलं की स्पेशल जनरल बॉडी घ्यावी कलेक्टरनी प्रांतांना पत्र तसं आदेश करून पाठवलेत किंवा तुम्ही ती घ्या म्हणून. पालिकेच्या इतिहासामध्ये हे पहिला जाणार आहे त्यामुळे नगरपालिकेचीच ना चक्की आहे. सातारकरांचं जे हे म्हणजे कामं घेतली का नाही घेतली हा विषय नंतर जा बघू. पण जर कलेक्टरने दिलेल्या याच्यावर जी जनरल बॉडी झाली अध्यक्ष म्हणजे काय म्हणजे सगळी बॉडी तिथं असते असताना तर ही पूर्ण आतापर्यंत नगरपालिकेच्या इतिहासामधली नाचक्की आहे. भले मग आमची 3 कामं घ्या नाही तर 300 कामं घ्या
त्यानं म्हणजे काय म्हणताय जो जो बूथ सी गई वो औत्सर्य आहे की एकदा अप्रूव्ह गेली गेली ना ती तुम्ही नगर तुमच्या राजकारणासाठी आणि तुमच्या फक्त ह्याच्यासाठी तुम्ही नगरपालिका पण हे करायला लागल्या भेटीला धरले सगळी यंत्रणा तुम्ही भेटीला धरली माहिती नगरपालिकेतली जाय. पूर्वी ज्या आम्हाला स्थानिक मुलांच्या ज्या गाड्या होत्या त्याला 5-6 लाखाच्या वरचं बिल कुठे पाहिजे असेल तर मी सोमवारी दाखवत होते. आता ती बिल निघताती एकदम आणि पंतप्रधानांनी जे सांगितलं की मशीन लावलं पूर्वी पण लावायचं होतं मला माहित आहे मला जरा त्याच्यावर विचार करायला ऑफर ऑफर फार अशी हे आकर्षक वाटत नाही मला अट्रॅक्टिव्ह ऑफर पाहिजे अशी अट्रॅक्टिव्ह वाटत आहे त्यांची ऑफर परत मला म्हणायचे फॉर्म भरण परत त्यामुळे विश्वास नाही त्यांच्यावर पोटाते कारण पोटाते झालं सिद्ध झालं त्यांचं आम्हाला कळत नाही ना सुरू केलेला पुरस्कार पण ते घेऊ शकत नाही म्हणजे चालू ठेवू शकत नाही ते आम्हाला ते त्यांनीच उत्तर दिलं पाहिजे ना खासदारांनी सांगितलं पाहिजे मग काय एखाद्या त्यांचे आणि त्यांचे खासदारांचे विचार म्हणजे अभिमत संबंध नसतील म्हणजे मी तर काय कधी कोंबड्या कोणाच्या पळवल्या नाही पण मी एवढं आता तुम्ही आपण सगळे ग्रामीण भागातले तुम्हाला माहित आहे ना कोंबडी अंड्याला आली का कुठं काय कसं तपासतात आता एवढं खासदार शिकलेत म्हटल्यावर आता दिल्लीत जे शिकवत आले तर काय माहित नाही आमची वाढलेली पण मग आमची वाढली नाही ना आमची हाईट एवढीच आहे आमची कुठं महाराष्ट्र सरकार सध्या 800 झालं मग वाढवत नाही त्यांची वाढली म्हणून काय मध्ये होतं बातमी वाढली का काय तर पत्ता वाढला.